कोल्हापूर शहरात प्रमुख मार्गावरून पोलिसांनी आज सायंकाळी वाहनातून संचलन केलं लॉकडाऊनचं लौ। उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला ध्वनिक्षेपकावरून पोलिसांनी सूचनाही केल्या कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांनी आज वाहनांद्वारे संचलन केलं शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव अनिल गुजर श्रीकृष्ण कटकधोंड सीताराम डुबल शहर वाहतूक शाखेच्या स्नेहा गिरी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी तसंच महापालिका कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून वाहनांसह संचलन केलं संचलन करताना ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सूचना करण्यात आल्या संचलनात आठ पोलीस अधिकाऱ्यांसह पन्नास पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते संचलनात वीस दुचाकी बारा चारचाकी वाहनांचा सहभाग होता दरम्यान सोमवार पाच जुलैपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला या पार्श्वभूमीवर हे संचलन पोलिसांनी केल्याची चर्चा शहरात सुरू होती